पनवेल जवळील मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या कारची त्याच्या पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील घडली आहे आज पहाटेच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कार क्रमांक एम एच त्रेचाळीस बी यू चौतीस अडतीस यावरील चालक प्रथमेश विनायक साठे वयवर्ष सदतीस राहणारा ठाणे हे त्यांच्या ताब्यातील वाहन भरदा वेगाने घेऊन जात असताना पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत आले असता त्यांचे कारवरील नियंत्रण सुटून समोरील अज्ञात ट्रक यास पाठीमागून धडक देऊन अपघात केला सदर अपघातामध्ये कारमधील कार, कार चालक प्रथमेश विनायक साठे वय वर्ष सदतीस राहणारा ठाणे यास किरकोळ दुखापत झाली आहे तर अनन्या साठे वय वर्ष चौतीस व मोनिका प्रथमेश साठे वय वर्ष सहा यांनाही दुखा दुखापत झाली असून त्यांना आय आर बी एम जी एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचाराकामी नेण्यात आला आहे सदर अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे